तर कोल्हापूर उत्तरमधून शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर यांनाच उमेदवारी. मुख्यमंत्र्यांनीच उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याचं स्वतः राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर उत्तरवर दावा केला. शिवसेनेच्या स्थापनेपासून मी या ठिकाणी काम करतोय. 38 वर्ष होऊन गेली. 2 वेळा आमदार म्हणून या ठिकाणी मी काम केलं. एकदा माझा पराभव झाला आणि असं असताना आता ही येणारी निवडणूक ही लढण्याच्या दृष्टीने मी सक्षम आहे. आणि मग सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोललेले आहेत की या ठिकाणची निवडणूक मी लढणार आहे. राजेश क्षीरसागर उमेदवार असेल आपण त्यांना सर्वांनी निवडून आणायचं आहे हे ठरलेलं आहे. आणि मी सकाळी काल पहाटे निघालो त्यावेळी मला तसा आदेश दिलेला आहे. आणि 28 तारखेला मी फॉर्म भरतोय.